राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20,000 अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली आहे. लवकरच ही भरती सुरू करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग या विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला आणि बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सोने, एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा विविध संघटना समितींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एक रकमी लाभ योजनेसाठी LIC कडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करून संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.